नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले, महाराष्ट्रातील क्रमांक एक यूट्यूब चॅनल ॲग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करतो। आपण आज विषय घेणार आहोत कापूस पिकावर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कापूस पिकाचं कोरडवचं कसं आणि ओलिताचं कसं। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल ओलीत म्हणजे या गुलाबी बोंडळी आली त्यापासून ओलीत सुद्धा कोरडवचं आहे। ठीक आहे, बरोबर आहे, परंतु जमीन जी हलकी भारी असते त्यानुसार सांगतो, हलक्या जमिनीसाठी वेगळं आणि भारी जमिनीसाठी वेगळं। ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल मग याचा काय फरक, तर जमिनीनुसार त्या जमिनीतले अन्नद्रव्य यावर फरक पडत असते आणि जमिनीनुसार पीक, हलक्या जमिनीतलं पीक लवकर निघून येतं, भारी जमिनीतलं पीक वेळ घेतं, त्यानुसार अन्नद्रव्याचा थोडासा बदल अन्नद्रव्यात करावा लागतो। तर ते कशा पद्धतीने केला गेला पाहिजे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। मंडळी, व्हिडिओ शेअर नक्की करा, शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर पहा, आपण कोरडवाहू किंवा हलक्या जमिनीबद्दल सुरुवातीला बोलूया, कोणते खतं दिले पाहिजे, कोणत्या दिवशी दिले पाहिजे, ठीक आहे, आणि कशा पद्धतीने दिले पाहिजे। सगळ्यात आधी ज्यावेळेस आता पावसाळ्याची चाहूल लागणार, म्हणजे तुम्ही आता लागवड करणार, जवळपास 10-15 जूनपर्यंत महाराष्ट्रातली लागवड कम्प्लीट होऊ शकतात, यावर्षी मान्सूनचे चांगले संकेत यावर्षी दिसत आहे। त्यामुळं जे सुरुवातीला जे पाऊस, अवकाळी पाऊस पडणार किंवा तुम्ही जी शेवटची वाई करत असता, म्हणजे जसं रोटावेटर आहे किंवा शेवटची वखर वाई करता, त्याच्या आधी एकरी 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीमध्ये टाकून द्यायचं आहे। ठीक आहे, दाणेदार ज्याला म्हणतो आपण, दाणेदार फॉर्ममधलं ते फेकून द्यायचं, त्यानंतर रोटावेटर किंवा वखरवाई करायची आहे, त्यानंतर तिशाने मार्किंग करून, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो आपण त्याला तिशाने रेषा पाडून, त्यामध्ये आपण म्हणजे फुली पाडणं ज्याला म्हणतो आपण, फुली पाडून टोबून घ्यायचं आहे। त्यानंतर तिथून 20 दिवसानंतर, म्हणजे ज्यावेळेस पीक जवळपास 4 ते 6 पानाचं पीक असते, कापूस पीक ज्यावेळेस 6 पानाचं पीक होते, त्यावेळेस पहिला डोस द्यायचा आहे। तर पहिला डोस कोणता दिला पाहिजे, तर त्यामध्ये पहिला डोस तुम्हाला द्यायचा आहे, म्हणजे पहा, पहिले जे आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे धरलं त्याला आपण एक डोस नाही पकडला, ते फक्त जनरल एक खताचा, प्लेन खताचा डोस झाला, परंतु जे मुख्य खताचा पहिला डोस आहे आपला तो पीक 20 ते 25 दिवसाचा असताना, 20 दिवसाचा असताना पकडू आपण। तर त्यामध्ये तुम्हाला द्यायचा युरिया 30 किलो, त्यानंतर ह्युमिक ॲसिड 5 किलो, ह्युमिक ॲसिडची बकेट किंवा बॅग मिळते, शक्यतो चांगल्या कंपनीचं निवडण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे, हार्डली 350-400 रुपयापर्यंत किंवा 500 रुपयापर्यंत हे ह्युमिक ॲसिड होऊन जाईल तुमचं प्रति एकर। त्यानंतर पोटॅश 25 किलो, अशा पद्धतीचा तुमचा जे पहिला डोस आहे ते खताचा गेला पाहिजे। आणि तिथून मग 30 दिवसानंतर, म्हणजे जवळपास 50 ते 60 दिवसात तुमच्या हे दोन्ही डोस कम्प्लीट झाले पाहिजे, पीक 60 दिवसाचं असताना दोन्ही डोस कम्प्लीट झाले पाहिजे। दुसरा डोस तुम्हाला द्यायचा युरिया 30 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 25 किलो, सोबत मायक्रो न्यूट्रियंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य 5 किंवा 10 किलो, पिकाची कंडिशन, पिकाची अवस्था पाहून, पिकावर किती फुलोर आहे, किती पात्या आहे, बोंडा आहे, त्यानुसार 5 किंवा 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतरही पावसाळा चांगला राहिला आणि तुम्हाला जर वाटलं की आणखी पीक चांगलं जोमात आहे, तर तुम्ही यासोबत 20 किलो युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलोपर्यंत देऊ शकता। ठीक आहे, तिसरा डोस असा देऊ शकता, नाही दिला तरी हरकत नाही। तर असा जर तुम्ही डोस हलक्या जमिनीमध्ये जर दिला तर निश्चित सांगतो तुम्हाला, बाकी जनरल जे आजूबाजूचे तुमचे शेतकरी आहे यांच्यापेक्षा तुमचं पीक तजेलदार दिसेल, जोमदार दिसेल आणि पिकाचं पातळीगळसुद्धा कमी होईल, या असा या सिक्वल वाईज जर डोस दिला तर। ठीक आहे, म्हणजे एकंदरीतच तुमच्या उत्पादनात फुल नाही फुलाची पाकळी एवढा भर तुम्हाला दिसेल, म्हणजे खूप मोठा भर, बा 4 क्विंटल 5 क्विंटल उत्पादन वाढलं असं नाही होणार, पण लोकांना जर 6-7 क्विंटल होत असेल तुम्हाला 8-9 क्विंटल निश्चित होईल। ठीक आहे, तर दुसरं आता आहे ओलीत किंवा भारी जमिनीसाठी जो दुसरा डोस मी सिलेक्ट केलेला आहे, जो ठरवलेला आहे तो अशा पद्धतीने आहे, त्यामध्ये तुम्हाला 48 किलो नत्र, 24 किलो सुपर सिंगल सुपर फॉस्फेट आणि 24 किलो पोटॅश द्यायचं आहे। तर आता हे कशा पद्धतीने द्यायचं, तर त्याच पद्धतीनं पहिला डोस वखरवाई करताना किंवा रोटावेटर करताना त्याच्या आधी सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति एकर द्यायचा आहे। त्यानंतर पीक 20 ते 25 दिवसात असताना पहिला खताचा डोस द्यायचा आहे तुम्हाला युरिया 30 किलो, त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो, पोटॅश 30 किलो, पहा युरिया 30, पोटॅश 30 आणि सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो, अशा पद्धतीनं तुमचा पहिला मुख्य डोस द्यायचा आहे। त्यानंतर दुसरा जो मुख्य डोस आहे तो 40 दिवसानं द्यायचा आहे, तिथून 40 दिवसानंतर द्यायचा आहे, तो द्यायचा युरिया 30 किलो, त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट परत 50 किलो, पोटॅश 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 8 किलो, अशा पद्धतीनं डोस द्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल, साहेब
की जी हलकी जमीन आहे ह्या जमिनीमध्ये तुम्ही ह्युमिक ॲसिड सांगितलं, परंतु भारी जमिनीमध्ये ह्युमिक ॲसिड सांगितलं नाही. कारण भारी जमिनीमध्ये ऑलरेडी ह्युमसचं प्रमाण असते, ह्युमिक ॲसिडचं प्रमाण असते, त्यामुळं त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिडला वेगळा खर्च करण्याची आवश्यकता पडत नाही. परंतु जी हलकी जमीन असते, आपण ज्याला मुरमाड किंवा रेताळ जमीन म्हणून, अशा जमिनीमध्ये शक्यतो ह्युमिक ॲसिडची कमतरता असते, त्यामुळे तिथे ह्युमिक ॲसिड दिल्या गेलं पाहिजे. त्यानंतर आता हे जे दोन मुख्य डोस मी सांगितले भारी जमिनीसाठी, तर तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल, म्हणजे पीक चांगलं दिसत आहे, पावसाळासुद्धा चांगला झालेला आहे, आणि तुम्हाला वाटत आहे की इथून परत आपण एखादा डोस आपण फवारणीचं खताचा देऊ शकतो, म्हणजे तर त्यावेळेस तुम्ही युरिया देऊ शकता, 20 ते 30 किलो युरिया आणि मायक्रोन्युट्रियंट 5 किलो, अशा पद्धतीचा तुमचा शेवटचा खताचा डोस झाला पाहिजे भारी जमिनीसाठी. आणि तर मंडळी ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता एक मुख्य महत्त्वाची गोष्ट एक सांगायची राहून गेली, ती म्हणजे अशी, समजा जर तुम्हाला युरिया मिळाला नाही, युरियाचा जर तुटवडा पडला, कमतरता भासली, तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस तुम्ही जे नॅनो युरिया बाजारात आलेला आहे, मागच्या वर्षीपासून प्रचलित झालेला आहे, तर निश्चित तुम्ही युरियाच्या जागी त्याचा वापर करू शकता. आणि आता तुम्ही म्हणाल मग युरियाची ते कमतरता पूर्ण करते का, तर निश्चित पूर्ण करते. कशा पद्धतीनं करते सांगतो. आपण ज्यावेळेस युरियाचा डोस जमिनीमध्ये देतो, त्यावेळेस तिथून 4 दिवसानंतर युरिया पिकाला मानणं सुरू होऊन जाते, उपलब्ध होणं सुरू होते, आणि ते हार्डली 4 दिवसापर्यंत पिकांना उपलब्ध होते. म्हणजे 8 दिवसापर्यंत तुमचं पीक तजेलदार, जोमदार आणि चकाकी बिलकुल जबरदस्त पीक दिसायला लागतं, आणि युरियासुद्धा तुमच्या पिकाला मिळते, नत्र तुमच्या पिकाला मिळते. परंतु तुम्ही जर नॅनो युरिया पिका फ्लावर म्हणजे फवारणीच्या फॉर्ममधून जर दिला, तर ते सुद्धा फवारल्यानंतर 3र्या दिवशीच तुमच्या पिकाला उपलब्ध होणं चालू होते, आणि ते सुद्धा 4 ते 5 दिवस तुमचं पीक हिरवं कणचं आणि जे युरियाची जे कमतरता आहे ते कमतरता भरून काढण्यास मदत करते पिकाची. तर ते जर तुम्ही वापरलं, नॅनो युरिया जर तुम्ही वापरला, तर निश्चित तुमच्या जमिनीची जी काही धूप होत आहे किंवा जमिनीतला जो आपण काय म्हणू फर्टिलिटी जी कमी होत आहे जमिनीची, म्हणजे उत्पादन क्षमता जी कमी होत आहे किंवा मोठमोठाले ढेकळं पडत आहे, तर ह्या गोष्टीवर कुठेतरी आळा बसेल आणि तुमची जमीन सुपीक होणं सुरू होईल. त्यामुळं नॅनो युरियाचा तुम्ही या ठिकाणी वापर केला गेला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल कधी, ज्या ज्या वेळेस आपण खताचे डोस सांगितलेले आहे, त्या एक तर डोस खत टाकायच्या डोसच्या आधी किंवा खत टाकल्यानंतर डोस त्या डोसच्या नंतर लगेच तुम्ही ते नॅनो युरियाचा स्प्रे करू शकता. तर मंडळी हे तर झालं सविस्तर खत नियोजन कपाशी पिकाचं हलक्या आणि भारी जमिनीसाठी. मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणून तर लक्षात ठेवा. असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर.